मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. मला भुजबळ साहेब बोलले किंवा भेटले ना, मला गोपीचंद पडळकर साहेब भेटले बोलले ना, मला विकास हाके साहेब बोलले किंवा भेटले, त्या तिघांची माझी चर्चा नाही. त्या ओबीसी मेळाव्यात जवळजवळ 40 बैठकीसाठी जवळ 40 लोक आमच्याकडे आले होते. त्या 40 लोकांपैकी दोनच व्यक्ती ही बातमी पसरवतात की कोणी काहीतरी बोललं, आणि दोन्ही व्यक्ती ही भाजप प्रणित आघाडीतले कसे काय निघाले याच्यात मला आश्चर्य वाटतो. हा पूर्णपणे पॉलिटिकल एजेंडा आहे. गोपीचंद पडळकर साहेब निवडणूक जवळ आल्यावर खूप मोठ्या मोठ्या बाता करतात. त्यांना सवय आहे की त्यांच्या समाजाला वेठीस धरून त्याला फसवणूक करायची त्यांना सवय लागलेली आहे. 2014 पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण एसटीमधनं देणार हे त्यांनी सांगितलं होतं, ते मिळालं नाही. ते 2019 मी भाजप सोडली आणि बिरोबाची शपथ घेऊन पुन्हा भाजपला मतदान करू नका हेही त्यांनी सांगितलं. आणि आता 2024 आले म्हटलं, आता हे त्यांनी पुन्हा आपण एसटी नाही आता आपण ओबीसी झाल्याचं त्यांना एकदमच जाण झालेली आहे. धनगर समाजाची पूर्णपणे फसवणूक पडळकर साहेब करतात. त्यांना त्या लोकांसाठी काही करता न आल्या असल्यामुळे आता ते समाजात भांडण लावायचा प्रयत्न करतात. ते निवडणुकीला इच्छुक आहेत. त्यांच्या विरोधी उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे असणार आहेत, आमच्या विचाराचे असणार आहेत, म्हणून काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात ते बोलतात. हा अजेंडा त्यांचा कळलेला. त्या बैठकीबद्दल तुम्ही जर विचारला तर त्या बैठकीत आमच्याकडे एकच मागणी केली गेली होती. ती मागणी केली गेली होती ती विजय वडेट्टीवार साहेबांना ह्या मेळाव्यात यायची इच्छा आहे. त्यांना ह्या मेळाव्यात संरक्षण मिळावं कार्यकर्त्यांकडून, काँग्रेस पक्षाने ते द्यावं अशी त्यांची मागणी आहे. याबद्दल त्यांनी विचारणा केली होती. त्याबद्दल स्वाभाविक आम्ही त्यांना सांगितलं होतं की जर कॉन्ट्रोवर्शियल काय बोलणार असाल तर मेळावा सांगलीत घेत असताना कोणतरी काहीतरी दगडफेक केली किंवा चिखलफेक केली तर सांगलीचं नाव खराब होईल, पुन्हा एकदा विचार करा हे त्यांना सांगितलं होतं. ही चर्चेचा भाग होता, ही खासगी चर्चा होती. त्याला त्यांनी उत्तर असं दिलं की नाही, आमचा निर्णय झालेला आहे, आमच्या राजकीय अस्तित्वासाठी आम्हाला इथं कार्यक्रम घ्यावा लागणार, तुम्ही वडेट्टीवार साहेबांशी तरीही बोला आणि मग आम्ही वडेट्टीवार साहेबांशी बोलतो असं त्यांना मी आश्वासन दिलं. मी आणि विश्वजीत कदम साहेब स्वतः वडेट्टीवार साहेबांशी बोललो, तुम्ही जर या कार्यक्रमाला येत असला तर आम्ही सर्व तुम्हाला संरक्षण देऊ, कुठल्याही प्रकारचं ह्या ठिकाणी जातीवाद होऊ नये हा आमचा प्रयत्न राहणार असं मी त्यांना सांगितलं होतं. त्यांचा येण्याचा प्रयत्नही होता, फक्त त्याच तारखेला जी शेवटी तारीख ठरली त्याच तारखेला त्यांचा इतर ठिकाणी सुद्धा महत्वाचा कार्यक्रम असल्यामुळे ते इथं आलेले नाहीत. त्यांनी शुभेच्छा या कार्यक्रमाला पाठवलेल्या होत्या. हा त्यांचा मेळावा हा पक्षविरहित ओबीसी मेळावा होता, मात्र त्या मेळाव्याला त्यांनी त्यांचा प्रचार मेळाव्यात रूपांतर करून काँग्रेसला टार्गेट करून, पवार साहेबांना टार्गेट करून, इतर लोकांना टार्गेट करून भाषणं केली. एकही शब्द ज्यांनी त्यांची फसवणूक केली आहे त्या फडणवीस साहेबांबद्दल गोपीचंद पडळकरांनी का वापरलं नाहीत हे मला आजपर्यंत कळलं नाही. असो, त्यांना ती सवय आहे, निवडणूक त्यांची आहे, ते त्यांच्या पद्धतीनं चाललेले आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की काँग्रेस पक्ष हा सर्व जातनिहाय मागण्या ज्या ज्या लोकांची आहे त्यांच्यासोबत उभा आहे. आमची मागणी काँग्रेस पक्षाची तीच आहे की जेवढी आबादी तेवढा अधिकार. आणि आम्ही संसदेत सुद्धा खूप आंदोलनं केली, निदर्शनं केली की जाती निहाय जनगणना झाली पाहिजे. ही मागणी करत असताना राहुल गांधींच्या जातीविषयीही भाजपचे खासदार बोलले, खालच्या पातळीवर जाऊन बोलले, तरी सुद्धा ते त्यांच्या मागणीशी ठाम आहे. आणि ह्या 18 लोकसभेत जातीय जात निहाय जनगणना झालीच पाहिजे आणि करून आम्ही दाखवू हा निर्धार राहुल गांधींनी घेतलेला आहे. आम्ही त्या पक्षाचे असल्यामुळे आम्ही त्याच्याशी एकनिष्ठ आहे आणि ठाम आहे. मराठा आंदोलन असो आणि ओबीसी आंदोलन असो, या दोन्ही आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे, मदत केलेली आहे आणि करत राहू. लोकांच्या मागण्या हा वरपर्यंत पोहोचवणं आणि त्याला न्याय पद्धतीनं त्याचा निकाल लागावा ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करून बदनाम करायचा प्रयत्न करू नये हे भाजप त्यांच्या मित्र पक्षाच्या सर्व सदस्यांना मी विनंती करतो.